लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिकारीच्या शोधार्थ गुरांच्या गोठ्यात शिरलेला बिबट्या गायीच्या लाथीमुळे जखमी झालेला आहे। गायीला बांधण्याचा खुंटा आणि भिंतीच्या मधोमध तो स्वसंरक्षणार्थ बसून राहिला, अलगदपणे वनविभागाच्या जाळ्यात अडकला। सिन्नर तालुक्यातील दोडी येथे वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं ट्रान्सक्युलायझर गनच्या साह्यानं बुलीचे इंजेक्शन देऊन या बिबट्याला ताब्यात घेतलंय। दोडी खुर्द शिवारात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सातत्यानं बिबट्याचा वावर आहे। गावातील सीसीटीव्ही मध्ये बिबट्याच्या हालचाली कैद झाल्यानंतर ग्रामस्थांकडून वनविभागाला माहिती देण्यात आली होती। दरम्यान रविवारी 3 मार्च रोजी पहाटे गावालगत वास्तव्यास असलेले कचरू बिका अव्वाड हे सकाळी 6 वाजेच्या सुमारास गुरांच्या गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी गेलेले असताना त्यांना बिबट्या नजरेस पडला। गायीच्या लाथेच्या प्रहारानं तो जखमी झालेला बिबट्या निश्चितपणे कोपऱ्यात पडलेला होता। अव्हाड यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाचे डॉक्टर मनोहर नागरे, वनपाल अनिल साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे आणि वनमजुरांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली। बिबट्याला बघण्यासाठी तोपर्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली होती। त्यामुळे पोलिसांच्या मदतीनं बघ्यांची गर्दी हटवत वनविभागाला रेस्क्यू पथकानं ट्रान्सक्युलायझर गनच्या साह्यानं बिबट्याला बेशुद्ध केलं। त्यानंतर जाळे टाकून त्यास ताब्यात घेण्यात आलं। जखमी बिबट्यावर मोहदरी येथील वन उद्यानात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। तर अवघ्या 1.5 वर्षाचा नर बिबट्या जखमी झाल्यानं त्याला कमालीचा अशक्तपणा आलेला असून त्याच्यावर उपचार करून शिकारी योग्य बनवून त्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सिन्नर।